अशी जर्नी आहे ज्यामध्ये 82 किलोवरून मी आता आलेले आहे जवळजवळ 62.6 किलोवरती. हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज तुमचा सगळ्यात फेवरेट टॉपिक घेऊन आलेले आहे आणि फायनली मी व्हिडिओ बनवते, तो म्हणजे मी वेट लॉस कसं बनवलं. खूप सारे तुमच्या कमेंट्स आल्या आणि मी तुम्हाला खूप वेटसुद्धा करायला लावला बरीचशी. आता तुम्हाला माहितीच आहे माझी कंडिशन कशी आहे, त्यामुळे मला खूप उशीर झाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला. तसं लास्ट टाइम मी आता गावी गेले होते त्यावेळेस तुम्ही माझ्या बहिणीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं की मी तब्येत किती कमी झाली आहे माझी, आणि त्या व्हिडिओखाली त्यानंतर माझा जो अपलोड केला त्याच्याखाली सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स आल्या. आता या सगळ्या कमेंट्स तुम्ही पाहतच असाल, तर इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या म्हटलं आता आपण व्हिडिओ बनवूयातच. ॲक्च्युली मला आत्ता बनवायचा नव्हता कारण माझी वेट लॉस जर्नी अजून चालू आहे आणि एक ठराविक अजून मला वाटतं थोडे दिवस एक महिनाभर तरी अजून मला लागेल मला जो शेप हवा आहे तोपर्यंत. तर मी तेव्हाच तुमच्याशी शेअर करणार होते माझी जर्नी, बट तुमच्या इतक्या कमेंट्स आल्या आणि तुम्ही वेटसुद्धा करताय म्हणून म्हणलं की आत्ता पण बनवावं. तर माझ्या या वेट लॉस जर्नीचे दोन पार्ट आहेत, एक म्हणजे मी डायटिशियनकडून घेतलेला प्लॅन आणि दुसरा म्हणजे घरच्या घरी माझं जे वेट लॉस असंच झालेलं आहे ते. असे दोन पार्ट मी तुमच्याशी आज शेअर करते. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी वेट मशीन घेतली होती, वेईंग मशीन, तर त्यावरती माझं वेटसुद्धा तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलं होतं की 71 समथिंग काहीतरी आहे, म्हणजे नियर अबाउट 72 वगैरे असं काहीतरी. आणि त्यावेळेस माझं तिथपर्यंत जे वेट आहे ते सगळं माझं घरच्या घरी असंच झालेलं आहे, म्हणजे घरीची कामं किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्या शेअर करेन पुढे. आणि त्याच्यानंतरचं जे वेट माझं कमी झालेलं आहे जवळजवळ 10 किलो, तर ते वेट मी नंतर मग डायटिशियनकडून प्लॅन घेऊन त्यानंतर एक्सरसाइज या गोष्टी करून कमी केलेलं आहे. जाणून बुजून वेट कमी करणं म्हणतात ना, तर ते प्रेग्नन्सीच्या आधी माझं जे वेट होतं ते 58 ते 63 या दरम्यान कमी जास्त व्हायचं आणि फायनली जेव्हा प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस माझं वेट होतं 63 किलो. त्यानंतर मग पुढचे जसे 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 मंथ वाढत गेले, म्हणजे 9 महिने जे असतात आपले तसे जे होत गेले, त्या दरम्यान मग घरचं खाणं वगैरे हे सगळं आलं, पण बाकीचं पण सगळ्या गोष्टी म्हणजे बाळाची वाढ या सगळ्यामुळे माझं वेट जवळजवळ 82 किलो झालं होतं. येस, 82 किलो. 82 किलो वेट इतकं, ते पण प्रेग्नन्सी होती म्हणून मी सहन करू शकले. अदरवाईज मला 82 किलो वेट स्वतःचं झालंय म्हणल्यावर कधीच मला इतकं टेन्शन आलं असतं ना त्यावेळेस. तर कंट्रोल केला इमोशन सगळ्या की ठीक आहे आता नंतर नंतर कमी होईल वेट माझं. म्हणून प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, काही काही जणींचं असं असतं की त्यांचं वेट जास्त वाढत नाही. 60 मी तर बऱ्याच जणी बघितलं की 60-65 किलोच होतं प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा, पण माझं वेट भरपूर वाढलं होतं, जवळजवळ 63 ते 82 म्हणजे 20 किलो वजन माझं वाढलं होतं. जशी डिलिव्हरी झाली तसं माझं फक्त 3 किलो वेट कमी झालं होतं. मी डिलिव्हरीला जेव्हा ॲडमिट झाले त्यावेळेस माझं वजन 82 किलो होतं, ते इथे तुम्ही पाहू शकताय. आणि त्यानंतर डिलिव्हरी झाल्यावरती चेक केलं होतं तर ते जवळजवळ मला वाटतं 79 दरम्यान होतं. आणि मी म्हटलं फक्त 3 किलो कमी झालं आहे, म्हणजे बाळाचं वजन 2.5 किलो होतं आणि बाकीचं काही फ्लुइड वगैरे असेल तर ते असं टोटल मिळून फक्त माझं 3 किलो वजन कमी झालं होतं त्यावेळेस डिलिव्हरी झाल्यानंतर. 79 वरून मी 71 पर्यंत कशी आले ते सांगते. राजनंदिनी पहिले 3 दिवस रात्रभर अजिबातच झोपत नव्हती, अजिबातच नाही. आणि घरी कसं होतं की पप्पा होते त्यावेळेस, त्यामुळे मम्मीला पप्पांचं सगळं करायला लागायचं आणि पप्पांची तब्येत तुम्हाला तर माहितीच होती की कशी कंडिशन होती, त्यामुळे त्यांना आंघोळी घालण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी जेवण खाणं या सगळ्यातून मम्मीला वेळच भेटायचा नाही. आणि दिवसभर कामातून ती इतकी थकून जायची की संध्याकाळी रात्री तिला जागणं शक्यच नव्हतं, प्लस तिचं ऑलरेडी ऑपरेशन झालेलं आहे पित्ताशयाचं खड्याचं, त्यामुळे तो तिला रात्रभर जागरण होत नाही आणि लगेच तिला तो त्रास व्हायला लागतो. म्हणून मग रात्रभर मी बाळाला मीच घेऊन बसायचे, ती रात्रभर 1 मिनिटसुद्धा झोपायची नाही राजनंदिनी. आणि घरी दुसरं कोणीच नव्हतं तिथे बाळाला घेण्यासाठी, आजीची पण तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तिलाही शक्य नव्हतं. मग मी फुल नाईट जवळजवळ मला वाटतं मी दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज रात्रभर जागली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी कधी कधी मी 6 झोपायचे, 7 झोपायचे, 8 झोपायचे, तोपर्यंत ती जागी असायची. कुठं झोप लागते त्यावेळेस असं, मग मी 2 तास 3 तास झोपायचे 10-11 वाजेपर्यंत.
आणि मग परत दिवसभर आहे ते रुटीन चालू असायचं. पण कसं होतं की सगळेजण म्हणतात अरे बाळ झोपलं की झोपून घ्यायचं, पण असं कधीच होत नाही. आपली झोप आणि बाळाची झोप ही खूप वेगळी असते, पॅटर्न वेगळा असतो, त्यामुळे शक्यच होत नाही त्या गोष्टी. मग रात्रभर एका ठिकाणी बेडवरती तिला घेऊन बसणं शक्यच नसायचं बेडवरती, त्यामुळे मग मी तिला घेऊन फेऱ्या मारायचे आणि ती रडायची, म्हणजे बसला तर मग ती रडणार, त्यामुळे मला घेऊन फिरायला लागायचं तिला. जवळजवळ मला वाटतं मी कधी कधी दोन दोन तीन तीन तास पण फेऱ्या मारल्यात. थोडा वेळ मग बसायची, आराम खुर्ची एक होती घरी त्यामध्ये थोडा वेळ बसायचं, मग परत फेऱ्या मारायचं, असं कंटिन्यू माझं चालू असायचं. रात्रभर सुद्धा मी अशाच फेऱ्या मारल्यात, त्यामुळे मला वाटतं की ती गोष्ट जास्त हेल्पफुल ठरले माझं वजन कमी होण्यासाठी असं मला वाटतं. पिरियडमधलं माझं जे खाणं होतं तर ते म्हणजे सकाळी एक ग्लास दूध आणि दोन चपाती, बाकी काही विशेष काही खाता येत नव्हतं, म्हणजे दुसरे कुठले पदार्थ जे असतील ते, कारण मम्मीला सगळं शक्यच व्हायचं नाही, त्यामुळे आपलं गपचूप मी ते खायची आणि तिला तिचं ते कष्ट बघून सगळं काम बघून मला पण नको वाटायचं, त्यामुळे मी सकाळी उठलं की चपाती आणि दूध हे एवढंच खायचे. त्यानंतर 11-11:30 दरम्याने मग भाकरी वगैरे किंवा त्या 11-12 दरम्याने भाकरी असायची, मग दोन भाकरी आणि भाजी जे काही असेल घरात बनवलेली ती. त्यानंतर दुपारच्या टायमिंगला भूक लागली तरच कधीतरी भात खाल्ला, तर मी खूप कमी भात खाते, म्हणजे असं नाही की वेट लॉससाठी म्हणून, पहिल्यापासूनच मी खूप कमी भात खाते, त्यामुळे दुपारी अगदीच वाटलं भूक लागली तर काही, अदरवाईज मग मम्मी मला शिरा किंवा शेवया असं काहीतरी बनवून द्यायची, शेवयांची खीर वगैरे. आणि मग डायरेक्ट रात्री जे काही असेल ते माझं परत भाकरी वगैरे किंवा चपाती जे काही असेल ते खायचे मी. तर असं याच गोष्टींमुळे, म्हणजे तेव्हा मी काही एक्सरसाइज केलं नाही, काहीच केलं नाही मी त्यावेळेस. वॉकिंग वगैरे थोडंफार असायचं, बाळाला घेऊनच असायचं, तेवढंच असायचं. स्पेशली मला एक्सरसाइज करायचं आहे म्हणून मी काही केलं नाही, त्यामुळे मग 79 मी 71 काहीतरी आले. आणि इकडे मी तेव्हा मग मम्मीकडून माहेरून सासरे आले. आता जो आहे तो दुसरा पार्ट वेट लॉसचा, त्यामध्ये आमच्या इथेच झुंबा क्लास सुरू झाला. मला खूप दिवसांपासून इच्छा होती झुंबा क्लास जॉईन करायची, पण इथे जवळपास नव्हता कुठेच, अगदी थोडंसं रंगाळ्याच्या इकडे वगैरे आहे, पण तेवढं लांब जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे घरच्या घरीच मग थोडंफार सुरू केलं होतं वॉकिंग वगैरे बाहेर जाणं इथे माझ्या मैत्रिणीसोबत. मग जेव्हा झुंबा क्लास सुरू झाला त्यावेळेस मग आम्ही दोघींनी सुद्धा जॉईन केलं तिथे. एक्सरसाइज वगैरे छान घ्यायचे ते सर, आणि फायदा पण जाणवत होता. वेट लॉससाठी एक्सरसाइज करून तुम्ही कधीच फक्त वेट लॉस करू शकत नाही, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं डाएट कंट्रोल असणं गरजेचं आहे. हे माझा एक्सपिरियन्स आणि डॉक्टरांनी सांगितलं त्याबद्दल सांगते. तर एक्सरसाइज करता करता माझी मैत्रीण जी आहे तिने वेट लॉससाठी एक प्लॅन घेतला डायटिशियनकडून, इथे जे शिवम क्लिनिक आहे आमच्या इथे त्यांच्याकडून. मग मी म्हणलं की तुला जर इफेक्ट जाणवला तर मी नक्की जॉईन करेन म्हणलं, कारण मला सुद्धा डायटिशियनची हेल्प घ्यायची होती, कारण हेल्दी वेने आपलं वेट लॉस झालेलं बरं कधीही उगाच, म्हणजे आपलं मला वेट लॉस करायचं आहे आणि मी आता खाणं कमी करते असं करून मला करायचं नव्हतं. पुन्हा त्याचे नंतर वाईट परिणाम आपल्या शरीरावर होण्यापेक्षा म्हणलं की थोडेसे पैसे गेले तरी चालतील, पण मग हेल्दी वेनेच आपण आपलं वेट कमी करूयात. मग माझ्या फ्रेंडनं जॉईन केलं आणि जवळजवळ 15 स्ट्रिक्टली तिनं फॉलो केलं, अगदी स्ट्रिक्टली, म्हणजे मी त्या गोष्टीसाठी तिला मानते आणि त्याच्यानंतरच मी पण विचार केला की हा मी पण करणार. तर ते 15 तिनं इतकं स्ट्रिक्टली फॉलो केलं की जवळजवळ तिचं 3.5 वजन कमी झालं होतं 15 फेसवरचा फॅट सुद्धा कमी झालं आणि ते जाणवू लागलं तिच्याकडे बघितल्यावरती. मग मी पण ठरवलं की हा बाबा तर इफेक्टिव्ह आहे, आपण सुद्धा घेऊयात. तर माझं वेट लॉसचं जे काही गुपित आहे म्हणू शकतो, तर त्याचं मेन कारण हे आहे की एकतर एक्सरसाइज आणि दुसरी गोष्ट डाएटवरती कंट्रोल. आता या सगळ्यामध्ये माझ्या गेल्या जवळजवळ मला वाटतं 1.5-2 जर्नी आहे, ज्यामध्ये मी 71 आता आली आहे जवळजवळ 62.6 एवढं वेट आहे माझं आत्ता या घडीला. तर एवढं कमी करण्यापर्यंत माझं एक्सरसाइज आणि डाएट या दोन्ही गोष्टी मला खूप फायद्याशी ठरल्यात आणि खूप चेंजेस झाल्यात त्या गोष्टींमुळे माझ्या लाईफमध्ये. अगदी सकाळी मला लवकर उठू वाटायचं नाही, पण आता चला क्लासला जायचं आहे, डाएट फॉलो करायचं आहे, यासाठी मग मी स्ट्रिक्टली उठते. एक्सरसाइजमध्ये ज्या कोणत्या एक्सरसाइज करते त्याचा मी वेगळा व्हिडिओ करून तुम्हाला देते, ज्या खूप फायदेशीर आहेत आणि त्याने 100% तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये फायदा होईल. झुंबा क्लासमध्ये जेव्हा जायचं एक तास फुल एक्सरसाइज व्हायची आणि घाम इतका निघायचा की असं वाटायचं हा काहीतरी करतोय आपण, त्यामुळे खूप त्या बाबतीत खूप कष्ट घेतलंय. कधी कधी सकाळी उठू नाही वाटायचं की नाही जायचं मला एक्सरसाइजला,
पण तरी मग आपल्यासमोर एक मोटिवेशन असतं ना, तर माझं जे मोटिवेशन आहे ती करणं तर मी आता तुम्हाला सांगणार नाही, ते काही दिवसांनी कळेल तुम्हाला की मला कशासाठी नेमकं. आणि दुसरं रिझन हे होतं की माझे जुने सगळे कपडे मला फिट येत नव्हते आणि मला त्यामध्ये फिट बसायचं होतं, जे की आत्ता मी व्यवस्थित फिट बसते आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना की मी शिमला मनालीला गेले होते, त्यावेळेस उद्या शिमला मनालीला जायचं आणि आज मी प्रेग्नंट होते असं झालं होतं, म्हणजे कळलं होतं मला. आणि त्याच्या आधीच 2 दिवस मी भरपूर सारे कपड्यांची खरेदी केली होती आणि ते मी एकदाच घातले होते, त्यामुळे मी हे सुद्धा एक मोटिवेशन ठेवलं होतं की मला हे कपडे लवकरात लवकर मला फिट बसलेच पाहिजेत, हे सुद्धा होतं मोटिवेशन माझ्या समोर. त्याचबरोबर कॅमेरा समोर येण्यासाठी सुद्धा मला थोडंफार कधी कधी हिचकिच वाटायची की नको यार, आपण चांगले नाही दिसत आहे कॅमेरामध्ये, एवढे मोठे मोठे गाल दिसत आहेत, कशी दिसते मी, म्हणून कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी सुद्धा थोडी मी घाबरत होते. तर आत्ता काही वाटत नाही, आता बिंदास झाली आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे वेट लॉसचं जे काही मी प्लॅन्स घेतले होते सरांकडून, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की माझं डाएट कसं होतं, कोणत्या टायमिंगला मी काय खायचे वगैरे, कारण ते 3 वेगवेगळे प्लॅन आहेत आणि ते तिन्ही प्लॅन या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणं मला शक्य नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये ते प्लॅन्स वगैरे जे काही असतील ते शेअर करेन तुमच्याशी. मध्ये मी चीटसुद्धा केलं आहे. पहिला प्लॅन घेतला त्यावेळेस असं झालं की माझ्या मम्मीचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो, त्यावेळेस मी बाहेरचं खाल्लं. त्याच्यानंतर सेकंड टर्ममध्ये काय झालं की मी फक्त 7-8 दिवस कंटिन्यू फॉलो केला होतो प्लॅन आणि जवळजवळ 6 दिवसामध्ये माझं 2.5 किलो वजन माझं कमी झालेलं आणि ते कंटिन्यू केलं असतं तर आत्तापर्यंत मला जी बॉडी हवी होती तशी अचीवसुद्धा केली असते मी. बट गावी गेले आणि तिकडे आजारी पडले, आजारी पडल्यामुळे मग पुढचे जवळजवळ 8-9 दिवस मग रिकवर होण्यातच गेले. राजनंदिनी सुद्धा आजारी होती, सो हे सगळं शक्य होत नव्हतं मला, मग तो सुद्धा प्लॅन नंतर कॅन्सल झाला माझा, मी कंटिन्यू केलाच नाही. आणि आत्ता जो आहे मी घेतला जवळजवळ 9 तारखेपासून माझा हा प्लॅन कंटिन्यू आहे आणि जवळजवळ 1 तारखेपर्यंत आहे, आता तोपर्यंत बघूयात माझं किती वेट कमी होत आहे काय होत आहे. आणि यासुद्धा वीकमध्ये मी 1 दिवस चहा पिलेला आहे कारण भूक खूप लागली होती सकाळी त्यामुळे. सो अशी ही वेट लॉस जर्नी आहे माझी की कंटिन्यू असं नाही की खूप स्ट्रिक्टली मी सगळं फॉलो केलं आहे, बाहेरच्या काही काही गोष्टी थोड्याफार खाऊनसुद्धा वेट लॉस झालं आहे. कारण मी काय करायची की आता बाहेरचं जर खाल्लं आहे ना तर घरी आल्यावर जेवायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं प्रमाण कमी करायचे मी, किंवा मग फक्त सॅलड खाल्लं असं. आणि राजनंदिनीचं आता मी ब्रेस्ट फिडिंग मदर असल्यामुळे राजनंदिनीला सुद्धा थोडंसं वरचं जास्त खायला सुरू केलं आहे, म्हणजे तिची पण तिला काही प्रॉब्लेम नको खाण्यापिण्यामध्ये. सो सगळ्या अशा गोष्टी झाल्यात. तुमच्यापैकी कुणालाही असं वाटत असेल की मला शक्य नाही आहे की होणार नाही वेट लॉस करणं, तर माझ्याकडे बघा, मी जर करू शकते तर तुम्ही करू शकता 100%. कारण मला सुरुवातीचे पहिले 1-2 दिवस प्लॅन जेव्हा मी घेतला वेट लॉसचा त्यावेळेस थोडासा मला त्रास व्हायला लागला की डोकं दुखणं, कारण काही ना काहीतरी खायची सवय होती थोड्याफार वेळाने, पण अगदी टाईम टू टाईम हे एवढंच खायचं आहे वगैरे असं अगदी फॅन्सी डाएट काही नाही आहे, जे आपलं घरात आहे ना तर तेच खाऊन, बाकी असं काही आउटसाईड ते ब्रोकोली हे ते असं काही वगैरे काही नाही, सगळं जे घरी असतं ना तर असंच खाऊन वेट लॉस झालं आहे. त्यामुळे तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर सुरुवातीला थोडंसं त्रास होईल त्या गोष्टीचा, बट जेव्हा तुमच्यासमोर एखादं मोटिवेशन असेल किंवा असं करा की मी काय करते, मला एखादी हिरोईन आवडली, तिची फिगर आवडली की मग मी माझ्या वॉलपेपरला लावून ठेवते आणि जेव्हा जेव्हा मी पाहिन ना तेव्हा तेव्हा मग मला सारखं असं हे होतं की अरे आपल्याला पण असं थोडंसं छान दिसलं पाहिजेत, त्यामुळे मग माझ्या मनात सारखं येतं की हां करायचं आहे करायचं आहे, बाहेरचं खायचं नाही. मी इतकी स्वीट टूथ आहे, इतकं मला गोड आवडतं ना की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार, पण मी इतकं कंट्रोल केलं आहे गोड खाण्यावरती. मला वाटतं मी जर 100% खायची तर मी आता 1% गोड खाते पण खातेच, कारण असं इतके दिवस राहणं शक्य नाही. मग मी ते कसं होतं की इथे आमच्या इथे प्रसन्ना बेकरी आहे तर तिथे रवा केक असतो, अगदीच असं वाटलं की अरे मला सहन नाही होतं तर त्यावेळेस थोडासा तुकडा घेऊन मग त्या रवा केकचा खायचा असं होतं माझ्याकडून, खूप स्ट्रिक्टली पण मी नाही फॉलो केलं आहे. जेव्हा कधी तुम्हाला वेट लॉस करायचं असेल ना त्यावेळेस हा प्रश्न स्वतःला विचारा की का वेट लॉस करायचं आहे. डॉक्टरांनीसुद्धा मला त्यांच्याकडे मी गेल्यावर विचारलं होतं की का वेट लॉस करायचं आहे तुम्हाला, असं नाही की समोरचा करतोय दुसरा करतोय म्हणून करायचं, आपल्यासाठी म्हणून करायचं आहे वेट लॉस. आणि माझंसुद्धा तेच एक हे होतं की खूप आधीपासून आता माझं बेली फॅट जे आहे ना तर ते आधी जेवढं होतं तेवढंच होतं, पण माझी खूप इच्छा होती की अरे फ्लॅट बेली असावी आपली आणि छान दिसावं आपण असं.
त्यामुळे माझं ते एक मोटिवेशन होतं की हा मला पण छान दिसायचं आहे, म्हणून मग ते एक डोक्यात होतं माझ्या. त्या काही गोष्टी मला हव्या होत्या ना, त्या बऱ्याचशा अचीव झालेल्या आहेत. अगदी असं म्हणजे हत्ती गेलं आणि शेपूट राहिले तसं झालंय माझं आता. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या वेट लॉस जर्नीच्या शेवटच्या टप्प्यात आहे मी म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर अजून एक गोष्ट राजनंदिनी, तर ती तुम्हाला माहितीच आहे कशी आहे ॲक्टिव्ह, त्यामुळे तिच्याबरोबर सुद्धा थोडीफार माझ्या शरीराची हालचाल खूप जास्त होते. आधी मला झोपायची निवांत एकटी होते तेव्हा, पण आता ते शक्य होत नाही तिच्यामुळे. त्यामुळे हा सुद्धा फायदा झाला आहे मला माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये. पण ही एक अशी जर्नी आहे ज्यामध्ये 82 किलोवरून मी आता आलेली आहे जवळजवळ 62.6 किलोवरती. आणि हा आनंद तुम्हाला मी शब्दांमध्ये सांगणं शक्यच नाही आहे की छान वाटतं जेव्हा आपण आपल्या जुन्या कपड्यांमध्ये फिट होतो. गेलं जवळजवळ 1.5 वर्ष माझे जे कपडे होते त्यांची साईज XL झाली होती आणि असे मोठे मोठे कपडे बघून सवय झाली होती मला. पण आता जेव्हा कधी मी माझं वॉर्ड्रॉब ओपन करते किंवा मी जिथे जिथे कपडे ठेवले त्यातले जेव्हा असं काढून बघते ना की मग ते एवढे छोटे छोटे कपडे दिसतात, मग मला असं वाटतं अरे एवढी छोटी होते मी असं वाटायला लागतं. म्हणजे खूपच भारी वाटायला लागलं आहे आता. अजून एक गोष्ट सांगू तर तुम्हाला, तुमचा एखादा आवडता ड्रेस असेल ना तर तो सुद्धा तुम्ही अगदी तुमचं जे वॉर्ड्रॉब आहे ना तिथे समोरच ठेवायचं अडकून. मी असं केलं होतं की माझी एक जीन्स आहे जी मी मुंबईमधून घेऊन आले होते आणि ती जीन्स मी इथेच अडकवून ठेवली होती की मला ही जीन्स घालायची. मी एकदाही ती जीन्स घातली नव्हती, जी आता बसती आहे मला, आणि ती मी तिथेच ठेवली होती की मला ही जीन्स घालायची आहे. जेव्हा जेव्हा बघेन त्यावेळेस मग मला हा मला वेट लॉस करायचं आहे असं व्हायचं. त्यामुळे असं काहीतरी करा. जे काही खातपीत होते माझं जे काही रुटीन होतं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि एक्सरसाइज ज्या कोणत्या मी केल्यात त्या सगळ्या तुमच्याशी मी शेअर करेन. म्हणजे याचा फायदा यांना होईल ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही एक्सरसाइजसाठी कुठल्या जिममध्ये वगैरे किंवा क्लासमध्ये. आणि बाकी ज्यांना कुणाला डायटिशियन जे आहेत तर मी काही हे पेड प्रमोशन वगैरे नाही किंवा फ्रीमध्ये त्यांच्याकडून हे केलेलं नाही. मी सगळं पेड आहे जे काय असेल ते मी त्यांना पैसे देऊनच प्लॅन घेतलेले आहेत. तर ते जे आहे त्यांचं डिटेल्स मी जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ॲक्च्युली ते सुद्धा मला म्हटले होते की आधी मॅडम तुम्ही कम्प्लीट तुमचं होऊ देत वेट लॉस जर्नी मग व्हिडिओ बनवा. पण इतके दिवस मला वाटतं जवळजवळ अजून एक महिना तरी जाईलच मला या सगळ्यामध्ये, त्यामुळे इतके दिवस तुम्ही थांबला नसतात म्हणून मग हा व्हिडिओ बनवायचा ठरला. आज एक रेसिपी सुद्धा शूट केली जी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही खाऊ शकताय, वेट लॉसमध्ये तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल, तर ती मी शॉर्ट्समध्ये टाकते नक्की पहा. आणि अशा ज्या रेसिपी कोणत्या असतील ना त्या सगळ्या मी तुमच्याशी शेअर करेन. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी बॉडी मेजरमेंट जे आहे त्याच्यानुसार म्हणजे हाईट वगैरे बाकी सगळ्याच मेजरमेंटनुसार माझं जे वेट आहे ते आत्ता व्यवस्थित आहे, 62 kg एवढंच असलं पाहिजे असं डॉक्टर मला बोलले होते. आता फक्त बॉडीमधला फॅट कमी करणं गरजेचं आहे माझ्यासाठी आणि जे काही डिलिव्हरीमुळे आता ते असतंच सगळ्याच लेडीजमध्ये होतं डिलिव्हरीनंतर, तर ते कमी करायला प्रयत्न करतो आहे आता आम्ही. बाकी वेट लॉस करणं हा माझा आता इथला पुढचा गोल नाही आहे. वेट लॉस माझा झालेला आहे, आता जे काही होईल ते त्याला आपण काही कंट्रोल नाही करू शकत. बट मेन फोकस आता माझा फॅट लॉसवरती आहे, तर इथून पुढचा एक महिनाभरात ते सुद्धा कदाचित मी अचीव करेन. तर अशी सगळी माझी वेट लॉस जर्नी होती. सो वेट लॉस करण्यासाठी खूप असं जगावेगळं किंवा अरे हे अशक्यच आहे असं काही केलेलं नाही आहे. 100% तुम्ही सुद्धा फॉलो केलं तर करू शकताय. शॉर्ट्स माझे व्हिडिओ जे असतील ना ते नक्की चेक करत जा. मी त्यामध्ये सगळ्या ज्या वेट लॉसच्या रेसिपीज असतील ना तर त्या सुद्धा शेअर करत जाईन तुमच्याशी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जे काही असेल ते स्ट्रेटली माझ्या मनातून आलेलं बोलले, असं काही प्लॅन करून काही बोललेले नाही. जे मी एक्सपिरियन्स केलं आहे ते सगळं शेअर केलं आहे तुमच्याशी. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा आवडला. अजून तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये विचारा. माझ्याकडून जी काही हेल्प तुम्हाला करता येईल या वेट लॉस तुमच्या जर्नीमध्ये मी ती सगळी हेल्प तुम्हाला करायला तयार आहे. सो येस, बेस्ट लक तुम्हाला सगळ्यांना ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.